वेलकम फ्रेंड्स विद्यार्थी मित्रांनो 30 डेज ऑनलाइन स्पोकन इंग्लिशच्या वर्कशॉपचा एपिसोड नंबर 21 मध्ये आपण आहात आणि आपल्याला जर बनवायला शिकायचं असेल मी त्याच्या सोबत शाळेत जाईल ती माझ्या घरी येईल तो मला बोलेल ते नंतर अभ्यास करतील सोनू पत्र लिहिल मी तुझ्याशी लग्न करील अशा पद्धतीची वाक्य बनवायला इंग्रजीमध्ये जर आपल्याला शिकायचं असेल तर आपल्याला पाहावा लागेल हा संपूर्ण व्हिडिओ. चला तर आजचा आपला वेळ न जास्त दवडता सुरू करूया आजच्या भागाला. विद्यार्थी मित्रांनो आपल्या समोर स्क्रीनवरती जेवढे घटक दिसत आहेत त्या सर्व घटकांचा अभ्यास आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. चला तर करूया सुरुवात आणि आपल्या समोर येत आहेत ती म्हणजे पर्सनल प्रोनाउन्स. माझ्या सोबत म्हणायचंय तुम्हाला आय म्हणजे मी, आय म्हणजे मी. वी म्हणजे आम्ही, वी म्हणजे आम्ही. वाय ओ यू म्हणजे तू किंवा तुम्ही, यू म्हणजे तू किंवा तुम्ही. माझ्या सोबत म्हणायचं आहे एच ई ही म्हणजे तो, एच ई ही म्हणजे तो. यस एच ई सी म्हणजे ती, सी म्हणजे ती. आय टी इट म्हणजे ते, आय टी इट म्हणजे सांगा सांगा, इट म्हणजे ते. टी एच ई वाय दे म्हणजे ते त्या ती, दे म्हणजे सांगा सांगा सांगा, दे म्हणजे ते त्या ती. आपल्या समोर पुढचा भाग घेऊन येत आहे तो म्हणजे मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप. इंग्रजीमध्ये मुख्य क्रियापदाचं जे पहिलं रूप आहे त्या पहिल्या रूपाचं जर आपण मराठीत भाषांतर केलं तर मराठीत भाषांतर केलेल्या शब्दाच्या शेवटी त्या शब्दाला जोडूनच येतं ने. काय येतं सांगा सांगा, ने. मुख्य क्रियापदाच्या पहिल्या रूपाचं मराठीत भाषांतर केल्यावर मराठीत भाषांतर केलेल्या शब्दाच्या शेवटी येतं ने. काय येतं ने, काय येतं ने. उदाहरण पाहायचंय ना तुम्हाला, चला घ्या उदाहरण. पी एल ए वाय प्ले म्हणजे खेळणे, प्ले म्हणजे खेळणे. आणि इंग्रजीमध्ये मुख्य क्रियापदाच्या पहिल्या रूपाला म्हणतात काय म्हणतात, प्रेझेंट फॉर्म किंवा बेस फॉर्म. काय म्हणायचं त्याचं काय नाव आहे, प्रेझेंट फॉर्म किंवा बेस फॉर्म. चला आता आपण त्याच्यानंतर पाहतोय ती बेस फॉर्म किंवा प्रेझेंट फॉर्मची काही उदाहरण. पहिलं उदाहरण आहे आर ई ए डी, रीड म्हणजे वाचणे. आलं ना ने शेवटी, याच्या शब्दाच्या शेवटी ने आलेला आहे ना. पुढचा शब्द पाहतोय एस पी ई ए के, स्पीक म्हणजे बोलणे. एस पी ई ए के, स्पीक म्हणजे बोलणे. पुढचा शब्द आहे तो म्हणजे ए एस के, आस्क म्हणजे विचारणे. आलं ना ने. पुढचा शब्द आहे एल ए यू जी एच, लाफ म्हणजे हसणे, लाफ म्हणजे हसणे. पुढचा शब्द आहे राईट म्हणजे लिहिणे. आलं ना शेवटी ने. पुढचा शब्द आहे एस टी यू डी वाय, स्टडी म्हणजे अभ्यास करणे, स्टडी म्हणजे अभ्यास करणे. पुढचा शब्द आहे पी एल ए वाय, प्ले म्हणजे खेळणे, प्ले म्हणजे खेळणे. एस डब्ल्यू सी म्हणजे पाहणे, पुट म्हणजे ठेवणे, आणि ओपन म्हणजे उघडणे. आपण जर या शब्दांच्या शेवटी पाहिलं तर या प्रत्येक शब्दाच्या शेवटी आपल्याला ने आलेलं दिसेल, दिसतंय ना. म्हणजे त्याला म्हणायचं बेस फॉर्म किंवा प्रेझेंट फॉर्म, त्यांचं इंग्रजी मधलं नाव आहे. चला आता आपल्या समोर घेऊन येत आहे ते म्हणजे शालचा अर्थ. याचा उच्चार काय आहे, शल, एस एच ए डबल एल, शल. शलचा अर्थ आहे एस एच ए डबल एल, शल म्हणजे ल किंवा नो. अरे आपल्याला वाटेल असं कस काय झालं बाबा, शलचा अर्थ नुसता ल किंवा न कस काय. तुम्ही फक्त विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ पाहत रहा, आपल्या लक्षात येईल शलचा अर्थ ल आणि न कसा आहे ते. पण आपल्याला पाहावा लागेल व्हिडिओ शेवटपर्यंत. परंतु आय रिक्वेस्ट यू इफ यू आर न्यू ऑन द चॅनल प्लीज सबस्क्राइब अँड प्रेस द बेल आयकॉन अँड लेट अस स्टडी द नेक्स्ट पार्ट. विद्यार्थी मित्रांनो शल, शल म्हणजे ल किंवा नो.
शल म्हणजे ल किंवा नो, शल म्हणजे ल किंवा नो, माझ्या सोबत म्हणायचंय, शल म्हणजे ल किंवा नो, 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 शल म्हणजे ल किंवा नो। विद्यार्थी मित्रांनो, माझा उद्देश हाच आहे की आपण हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर साध्या भविष्यकाळासाठी आपल्याला दुसरा व्हिडिओ पाहण्याची गरज पडू नये, इतर कुठलाही पुस्तकाचा रेफरन्स घ्यायची गरज पडू नये। चला पुढे पाहूया आपण, त्याच्यानंतर येतंय ते आपल्या समोर व्हील। व्हीलचा अर्थ, व्हीलचा अर्थ, अरे व्हीलचा सुद्धा अर्थ ल आणि नच असा आहे, बरं असू द्या, त्याची खात्री, त्याचं निरसन। पुढे जसं जसं आपण पुढे जाऊ तसं तसं आपल्या लक्षात येईल। चला सांगा तर मग, व्हील म्हणजे ल किंवा नो, 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 व्हील म्हणजे ल किंवा नो। माझ्या सोबत म्हणायचंय, नुसतं ऐकायचं नाही, व्हील म्हणजे ल किंवा नो, व्हील म्हणजे ल किंवा नो, व्हील म्हणजे ल किंवा न, आला असेल लक्षात आपल्या। शल म्हणजे सुद्धा ल किंवा न आणि व्हील म्हणजे ल किंवा न, दोन्हीही सहाय्यकारी क्रियापदाचा अर्थ एकच आहे, फक्त त्याच्या उपयोगात बदल आहे, ते आपल्याला पुढे कळणारच आहे। चला तर मग आपण आता पुढच्या भागाकडे वळतोय आणि आपल्या समोर येतोय तो पुढचा भाग। आपण काय बघणार आहोत आता, बेस फॉर्म प्लस विल म्हणजे मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप, आर ई ए डी, रीड म्हणजे वाचणे, आणि त्याच्यामध्ये जर विल मिसळलं, विल मिळवलं, विल लिहिलं त्याच्यासोबत, विल रीड म्हणजे वाचेल। बघा आलं ना लक्षात आपल्या, मघाशी मी आपल्याला सांगितलं होतं शल आणि विल म्हणजे ल किंवा न। बघा आता इथं आपल्या समोर शब्द आहे आर ई ए डी, रीड म्हणजे वाचणे, आणि विल रीड म्हणजे वाचेल। बर पुढचा शब्द पहा आणि आणखीन मग सराव करा। पुढचा शब्द आहे आस्क म्हणजे विचारणे, आस्क म्हणजे काय, विचारणे, आणि विल आस्क म्हणजे विचारेल। पुढचा शब्द आहे राईट म्हणजे लिहिणे, आणि विल राईट म्हणजे लिहील, भविष्यात लिहील, नंतर कधीतरी। पुढचा शब्द आहे प्ले म्हणजे खेळणे, आणि विल प्ले म्हणजे खेळेल, विल प्ले म्हणजे खेळेल, भविष्यात कधीतरी। पुट म्हणजे ठेवणे, पुट म्हणजे ठेवणे, आणि विल पुट म्हणजे ठेवेल, विल पुट म्हणजे ठेवेल। त्याच्यानंतर पुढे आपण आणखीन उदाहरण पाहतोय। पुढचा शब्द आपल्या समोर येतोय स्टडी, स्टडी म्हणजे अभ्यास करणे, स्टडी म्हणजे अभ्यास करणे, आणि विल स्टडी म्हणजे अभ्यास करील किंवा करीन। पुढचा शब्द आहे प्ले, पी एल ए वाय, प्ले म्हणजे खेळणे, पी एल ए वाय, प्ले म्हणजे खेळणे, आणि विल प्ले म्हणजे खेळेल, विल प्ले म्हणजे खेळेल। पुढचा शब्द आहे सी, एस डबल ई सी म्हणजे पाहणे, आणि विल सी म्हणजे पाहिल, पाहिल। पुढचा शब्द आहे सीट, सीट म्हणजे बसणे, आणि विल सीट म्हणजे बसेल, विल सीट म्हणजे बसेल। पुढचा शब्द आहे ओपन म्हणजे उघडेल, ओ पी ई एन, ओपन म्हणजे उघडेल, आणि विल ओपन म्हणजे उघडेल, विल ओपन म्हणजे उघडेल। आता याच्यानंतर आपण पाहणार आहोत ते शल प्लस मेन व्हर्ब वन, रीड म्हणजे वाचणे, आणि शल रीड म्हणजे वाचेल, शल रीड म्हणजे वाचेल, शल रीड म्हणजे वाचेल। पुढचा शब्द आहे आस्क म्हणजे विचारणे, आणि शल आस्क म्हणजे विचारेल, शल आस्क म्हणजे विचारेल। राईट म्हणजे लिहिणे, आणि शल राईट म्हणजे लिहील, शल राईट म्हणजे लिहील। पुढचा शब्द आहे पी एल ए वाय, प्ले म्हणजे खेळणे, आणि शल प्ले म्हणजे खेळेल, शल प्ले म्हणजे खेळेल। पुढचा शब्द आहे पी यू टी, पुट म्हणजे ठेवणे, आणि शल पुट म्हणजे ठेवेल, शल पुट म्हणजे ठेवेल।
आणखीन आपण उदाहरण पाहणार आहोत, स्टडी म्हणजे अभ्यास करणे आणि शेल स्टडी म्हणजे अभ्यास करील। शेल स्टडी म्हणजे अभ्यास करील। पुढचा शब्द आहे PLAY, प्ले म्हणजे खेळणे आणि शेल प्ले म्हणजे खेळेल। शेल प्ले म्हणजे खेळेल। पुढचा शब्द आहे SEE म्हणजे पाहणे आणि शेल सी म्हणजे पाहिल। शेल सी म्हणजे पाहिल। पुढचा शब्द आहे GO म्हणजे जाणे आणि शेल गो म्हणजे जाईल। शेल गो म्हणजे जाईल। पुढचा शब्द आहे ओपन म्हणजे उघडणे। OPEN ओपन म्हणजे उघडणे आणि शेल ओपन म्हणजे उघडेल। विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्या लक्षात आलेलं असेल, जर एखाद्या मुख्य क्रियापदाबरोबर शेल किंवा विल घेतलं तर त्याचा अर्थ कसा भविष्यकाळी होतो ते आपण पाहिलंय। आता आपण कोणत्या सर्वनामासोबत शेल घ्यायचं आणि कोणत्या सर्वनामासोबत किंवा कर्त्यासोबत विल घ्यायचं त्याची माहिती घेऊया। चला लगेच सुरू करूया, वेळ नाही आपल्याकडे, बरोबर आपल्याला इंग्रजी शिकायचंय। आता आपण पाहतोय शेल आणि विल आय सोबत काय घ्यायचं। आय सोबत घ्यायचं शेल, आय शेल, माझ्या सोबत म्हणायचं आय शेल, 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 असं माझ्या सोबत म्हणायचंय। आता याच्यानंतर आपण म्हणणार आहोत वी शेल, 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 वी शेल। आलं लक्षात विद्यार्थी मित्रांनो, वी सोबत शेल वापरतात म्हणून आपण वी शेल घेतलेलं आहे आणि रिकाम्या जागेमध्ये आपल्याला याच्या नंतर जवळपास 70 ते 80 वाक्य बनवायचे आहे। चला पुढच्या भागाकडे वळूया। आता त्याच्यानंतर आपण यू विल, 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 यू सोबत काय येतं विल, म्हणून आपण यू विल असा सराव केलेला आहे। आता याच्यानंतर पुढचा कर्ता आपल्या समोर येतोय तो म्हणजे ही विल, परंतु आपल्याला विनंती करतो विद्यार्थी मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनलाही हळूच टच करा। चला ओके, चला पुढे सराव करतोय आपण ही विल, 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 असा सराव करायचा विद्यार्थी मित्रांनो। त्याच्याशिवाय इंग्रजी आपलं इम्प्रूव्ह होणार नाही, इंग्रजीमध्ये सुधारणा होणार नाही, पर्यायच नाही, सरावाशिवाय पर्याय नाही। म्हणूनच मी अशा पद्धतीने वर्कशॉपचे व्हिडिओ तयार करतोय। चला पुढचा आपण करता पाहतोय। आता त्याच्यानंतर सी विल, 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 झाला ना सराव। आता त्याच्यानंतर आपण पाहतोय ते पुढचं सर्वनाम आणि ते आहे इट विल, 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 कळलं। इट सोबत सुद्धा विलच वापरतात म्हणून आपण सराव केला इट विल। आणि आता याच्यानंतर आपण अनेकवचनी येतोय। आता करता सर्वनाम दे विल, दे सोबत सुद्धा काय वापरतात विल, दे 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 विल, कळलं, दे विल, दे विल। आता त्याच्यानंतर आपण विशेष नाम जर वाक्याच्या सुरुवातीला आलं तर त्याच्यासोबत काय वापरायचं, सोनू विल, 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 सोनू विल। आता त्याच्यानंतर आपण पीपल घेणार आहोत आणि पीपल सोबत काय येतंय ते पाहूया। पीपल विल, 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 पीपल विल। विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण साध्या भविष्यकाळासाठी ज्या ज्या गोष्टींची गरज आहे
त्या सर्व गोष्टी पाहिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला पाहिलं कर्ता म्हणून पुरुषवाचक सर्वनाम पाहिलेले आहेत, सहाय्यकारी क्रियापद शल किंवा विल पाहिलेलं आहे, त्याच्यानंतर मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप म्हणजेच प्रेझेंट फॉर्म पाहिलेलं आहे, आणि ऑब्जेक्ट म्हणून काही येतं ते सुद्धा पाहिलेलं आहे, आणि इतर शब्द असतात हे सिंपल फ्युचर टेन्सच्या रचनेमध्ये एवढ्या गोष्टी असतात. म्हणून आपण आता सिंपल फ्युचर टेन्सची रचना पाहणार आहोत, आणि ती रचना आहे वाक्याच्या सुरुवातीला सब्जेक्ट येतो. कोणत्याही वाक्याच्या सुरुवातीस सब्जेक्ट असतो किंवा वाक्यामध्ये सब्जेक्ट असतो, त्याच्यानंतर प्लस शल किंवा विल. शल कधी वापरायचं, विल कधी वापरायचं, याच्याबद्दलचा डिटेलमध्ये आपण सराव घेतलेला आहे. त्याच्यानंतर येतं प्लस मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप, त्यालाच म्हणतात प्रेझेंट फॉर्म, आणि त्याच्यानंतर येतं ऑब्जेक्ट, आणि शेवटी जर त्याच्यामध्ये इतर शब्द असतील वाक्यात तर इतर शब्द. अशा पद्धतीने ही वाक्यरचना झाली सिंपल फ्युचर टेन्स म्हणजेच साध्या भविष्यकाळाची. एक गोष्ट इथं लक्षात ठेवा, इथं फक्त शल किंवा विल असतं, त्याच्यानंतर बीई बी हा शब्द नसतो. कोणता शब्द? बीई बी हा शब्द नसतो. आता आपण उदाहरण घेतोय, आय शॅल प्ले क्रिकेट ऑन द ग्राउंड एव्हरी डे. मी दररोज मैदानावर क्रिकेट खेळेल. मी दररोज मैदानावर क्रिकेट खेळेल. विद्यार्थी मित्रांनो, आपला सर्व पाया पक्का झालेला असेल अशी मला खात्री आहे. आपण आता पाहणार आहोत बरीच म्हणजे 60 ते 70 उदाहरणं. चला तर आपण आता पहिलं उदाहरण घेऊन आलोय मी आपल्या समोर, आणि ते आहे आय शल रीड अ बुक. सांगा बरं याचा अर्थ काय होईल. आय शल रीड अ बुक. शल रीड म्हणजे वाचेल, आणि मग आय शल रीड अ बुकचा अर्थ होईल मी पुस्तक वाचेल. मी पुस्तक वाचेल. त्याच्यानंतर पुढचं वाक्य आहे वी शॅल राईट. आम्ही लिहू. पुढचं वाक्य आहे यू विल स्टडी. त्याचा अर्थ तू अभ्यास करशील किंवा तुम्ही अभ्यास कराल. पुढचं वाक्य आहे आपल्या समोर, आणि ते म्हणजे ही विल टीच. टीच म्हणजे शिकवणे, आणि मराठीमध्ये अर्थ आहे तो शिकवेल. तो शिकवेल. पुढचं वाक्य आहे दे विल प्ले. या ठिकाणी विल वापरायचं राहिले असू द्या, आपण म्हणूया नुसतं दे विल प्ले म्हणजे ते खेळतील, त्या खेळतील किंवा ती खेळतील. पुढचं वाक्य पाहूया आपण. आय शल प्ले क्रिकेट म्हणजे मी क्रिकेट खेळेल. आय शल प्ले क्रिकेट. मी क्रिकेट खेळेल. पुढचं वाक्य येते आपल्या समोर वी शाल ड्रिंक वॉटर. वी शाल ड्रिंक वॉटर म्हणजे सांगा विचार करा थोडा, काय अर्थ होईल त्याचा. वी शाल ड्रिंक वॉटर काय होईल सांगा. म्युझिक सुरू करतोय थोडा वेळ, सांगा. सांगताय ना. ओके, त्याचा मराठीमध्ये अर्थ आहे काय. अर्थ आहे आम्ही पाणी पिऊ. बरोबर ओळखलं तुम्ही. पुढचं वाक्य आपल्या समोर येत आहे ते म्हणजे यू विल मेक अ काईट. म्हणजे मेक म्हणजे बनवणे. सांगा. यू विल मेक अ काईट. तू पतंग बनवशील. बरोबर आलं होतं तुमचं. पुढचं वाक्य यू विल प्ले क्रिकेट. मराठीमध्ये अर्थ सांगा. यू विल प्ले क्रिकेट. तू क्रिकेट खेळशील. पुढचं वाक्य आहे ही विल ड्रिंक वॉटर. मराठीमध्ये अर्थ तो पाणी पिईल. पुढचं उदाहरण आपल्या समोर येत आहे ते म्हणजे ही विल मेक काईट. मराठीमध्ये अर्थ ती नाही तो पतंग बनवेल. ही म्हणजे तो पतंग बनवेल. पुढचं वाक्य आहे इट विल क्राय ऑन द ग्राउंड. मराठीमध्ये अर्थ आहे ते मैदानावर रडेल. पुढचं वाक्य आहे दे विल ब्रिंग वॉटर. मराठीमध्ये अर्थ ते पाणी आणतील. पुढचं वाक्य आहे राम विल मेक काईट.
राम विल मेक काइट, त्याचा मराठीत अर्थ आहे राम पतंग बनवेल, राम पतंग बनवेल। पुढचं वाक्य आहे आय शाल पनिश हिम, आणि त्याचा मराठी मध्ये अर्थ आहे काय, अर्थ आहे आय शाल पनिश हिम, मी त्याला शिक्षा करील। आपल्या समोर पुढचं वाक्य घेऊन येतोय ते म्हणजे पीपल विल प्ले क्रिकेट, आणि त्याचा मराठी मध्ये अर्थ आहे लोक क्रिकेट खेळतील। पुढचं वाक्य अ डॉग विल ड्रिंक वॉटर, मराठीत अर्थ कुत्रा पाणी पिईल। पुढचं वाक्य डॉग विल गो विथ अ फार्मर, मराठी अर्थ कुत्रे शेतकऱ्या सोबत जातील। पुढचं वाक्य आहे अ टीचर विल टीच इंग्लिश, मराठी मध्ये अर्थ शिक्षक इंग्रजी शिकवतील। पुढचं वाक्य आहे अ हॉर्स विल रन ऑन द रोड, आणि त्याचा मराठी मध्ये अर्थ आहे घोडा रस्त्यावर धावेल। चला पुढचं वाक्य आपण पाहतोय त्याच्यानंतर, आणि ते वाक्य आहे आय शाल ईट एन ऍपल, आणि त्याचा मराठी मध्ये अर्थ आहे मी सफरचंद खाईल। काय अर्थ आहे, मी सफरचंद खाईल। पुढचं वाक्य आहे आय शाल ओपन स्कूल, आणि याचा मराठी मध्ये अर्थ आहे मी शाळा उघडेल, मी शाळा उघडेल। पुढचं वाक्य आहे आय शाल लर्न हिंदी, आणि त्याचा मराठी मध्ये अर्थ आहे मी हिंदी शिकेल, मी हिंदी शिकेल। पुढचं वाक्य आहे स्टुडंट्स विल हियर अ स्टोरी, आणि त्याचा मराठी मध्ये अर्थ आहे विद्यार्थी गोष्ट ऐकतील, विद्यार्थी गोष्ट ऐकतील। पुढचं वाक्य आहे अ थीफ विल रन देअर, आणि त्याचा मराठी मध्ये अर्थ आहे चोर तेथे पळतील, चोर तेथे पळतील। आता आपण पुढचं वाक्य पाहण्याच्या पूर्वी मी आपल्याला एक छोटीशी रिक्वेस्ट करतोय, आपल्या लक्षात आला असेल सबस्क्राइब आणि बेल आयकॉन प्रेस। ओके विद्यार्थी मित्रांनो, आपण आता पाहतोय पुढचं वाक्य आपल्या समोर काय येतंय, बॉईज विल रीड अ नॉव्हेल, मराठी मध्ये अर्थ मुले कादंबरी वाचतील। पुढचं वाक्य आहे वी शाल गो टू स्कूल, मराठी मध्ये अर्थ आहे आम्ही शाळेत जाऊ। पुढचं वाक्य वी शाल राईट लेटर, मराठी अर्थ आम्ही पत्र लिहू। पुढचं वाक्य आहे वी शाल डान्स ऑन द रोड, मराठी अर्थ आम्ही रस्त्यावर नाचू। पुढचं वाक्य आहे यू विल स्लीप ऑन द मॅट, मराठी अर्थ तू चटईवर झोपशील। पुढचं वाक्य आपण पाहतोय आता ही विल रीड अ बुक, मराठी अर्थ तो पुस्तक वाचेल। पुढचं वाक्य आहे वी शाल गो टू स्कूल, मराठी अर्थ आम्ही शाळेत जाऊ। पुढचं वाक्य आहे दे विल मेक अ फिल्म, मराठी मध्ये अर्थ आहे ते चित्रपट तयार करतील। पुढचं वाक्य आहे वी शाल डान्स ऑन द रोड, मराठी मध्ये अर्थ आम्ही रस्त्यावर नाचू। पुढचं वाक्य यू विल स्लीप ऑन द मॅट, मराठी अर्थ तू चटईवर झोपशील। पुढचं वाक्य आपल्या समोर येत आहे आणि ते वाक्य आहे ही विल आस्क द टीचर, इथं यस येत नाहीये, यस कट करतोय, थांबा थोडं। ओके ही आस्क द टीचर, ती शिक्षकाला विचारेल। पुढचं वाक्य आहे दे विल लाफ देअर, मराठी अर्थ आहे ते तेथे हसेल। पुढचं वाक्य आहे इट विल वॉक, मराठी मध्ये अर्थ ते चालेल, ते चालेल। पुढचं वाक्य आहे राम विल स्पीक विथ रावण, आणि मराठी मध्ये अर्थ आहे राम रावणासोबत बोलेल। पुढचं वाक्य अ प्यून विल स्वीप अ रूम, मराठी मध्ये अर्थ शिपाई खोली झाडेल।
पुढचं वाक्य आपल्या समोर येत आहे आणि ते वाक्य आहे सचिन विल पेंट अ वॉल. सचिन विल पेंट अ वॉल आणि त्याचा मराठी मध्ये अर्थ आहे सचिन भिंत रंगवेल. पुढचं वाक्य आहे अ फार्मर विल सो इन द फील्ड. त्याचा मराठी मध्ये अर्थ आहे शेतकरी शेतात पेरेल. पुढचं वाक्य आहे गणेश विल डान्स देअर आणि त्याचा मराठी मध्ये अर्थ आहे गणेश तेथे नाचेल. विद्यार्थी मित्रांनो आपल्याला विनंती करतो एक आलीच असेल लक्षात. ओके पुढचं वाक्य आपण पाहतोय इट विल रेन हियर. मराठी अर्थ येथे पाऊस पडेल. पुढचं वाक्य रोहित विल कॉल हिज फ्रेंड. मराठी अर्थ रोहित त्याच्या मित्राला बोलावेल. पुढचं वाक्य आहे आणि ते म्हणजे अ मदर विल कुक इन द किचन आणि त्याचा मराठी मध्ये अर्थ आहे आई स्वयंपाक घरात स्वयंपाक करेल. पुढचं वाक्य आहे राधा विल पुट अ बुक. राधा विल पुट अ बुक मराठी मध्ये अर्थ आहे राधा पुस्तक ठेवेल. पुढचं वाक्य ही विल सिंग अ सॉन्ग. मराठी मध्ये अर्थ तो गाणे गाईल. पुढचं वाक्य दे विल वॉच अ पिक्चर. मराठी अर्थ ते चित्र पाहतील. पुढचं वाक्य वी शाल प्ले खो खो. मराठी अर्थ आम्ही खो खो खेळू. पुढचं वाक्य आहे आपल्या समोर येत आहे आलं रोशन विल स्टॉप नियर द स्टेशन. याचा मराठी मध्ये अर्थ आहे रोशन स्टेशन जवळ थांबेल. पुढचं वाक्य आहे मोहन विल कॉल हर आणि याचा मराठी मध्ये अर्थ आहे मोहन तिला बोलावेल. मोहन तिला बोलावेल. पुढचं वाक्य आपल्या समोर आहे अ स्टुडंट विल कम्प्लीट हिज होमवर्क आणि त्याचा मराठी मध्ये अर्थ आहे विद्यार्थी त्याचा गृहपाठ पूर्ण करेल. पुढचं वाक्य आहे ही विल रीड अ बुक आणि त्याचा मराठी मध्ये अर्थ आहे तो पुस्तक ठेवेल. तो पुस्तक ठेवेल. पुढचं वाक्य अ काऊ विल रन ऑन द रोड. मराठी अर्थ गाय रस्त्यावर पळेल. गाय रस्त्यावर धावेल. पुढचं वाक्य आहे आपल्या समोर आणि ते म्हणजे दे विल हियर अ स्टोरी आणि त्याचा मराठी मध्ये अर्थ आहे ते गोष्ट ऐकतील. पुढचं वाक्य आहे सोनू विल रन देअर. मराठी अर्थ सोनू तेथे पळेल. पुढचं वाक्य दे विल रीड अ नॉव्हेल. मराठी अर्थ ते कादंबरी वाचतील. पुढचं वाक्य ही विल अर्न मनी. मराठी मध्ये अर्थ तो पैसे कमावेल. पुढचं वाक्य दे विल ब्रिंग मिल्क. मराठी अर्थ आहे ते दूध आणतील. पुढचं वाक्य आपल्या समोर आहे आणि ते म्हणजे आय शाल कम टू स्कूल विथ यू. मराठी मध्ये अर्थ मी त्याच्या सोबत शाळेत कम म्हणजे येणे कम म्हणजे येईल. इथं जाईल झालंय ती दुरुस्ती करतोय. थांबा थोडं. ओके झाली दुरुस्ती. मी त्याच्या सोबत शाळेत येईल. पुढचं वाक्य आहे ही विल कम ऍट माय होम. त्याचा मराठी अर्थ ती माझ्या घरी येईल. इथं सुद्धा थोडीशी चूक झालेली आहे ती दुरुस्त करतोय. हा सी विल कम ऍट माय होम. ती माझ्या घरी येईल. पुढचं वाक्य आहे ही विल स्पीक विथ मी. मराठी अर्थ तो मला बोलेल. तो मला बोलेल. पुढचं वाक्य सोनू विल राईट लेटर. सोनू पत्र लिहिल. आय शाल मॅरी विथ हिम. आय शाल मॅरी विथ यू. सांगा 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 अर्थ. आय शाल मॅरी विथ यू. मी तुझ्याशी लग्न करील. काय अर्थ याचा. मी तुझ्याशी लग्न करील. ओके चला आपण आता विद्यार्थी मित्रांनो अशाच पद्धतीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहणार आहेत. म्हणून आपल्याला
चैनल ला सब्सक्राइब करावा लागेल आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला ही प्रेस करावा लागेल। विद्यार्थी मित्रांनो शेवटी मी आपल्याला एकच विनंती करेल, लाईक शेअर सबस्क्राइब आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा प्लीज। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये। धन्यवाद।